जर तुम्ही नवीन वर्षासाठी बाहेर जाण्याचे प्लॅन आखत असाल तर मुंबईत राहूनही तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकता. हॉटेल्स ते क्लब्स आणि दुसरी अन्य लोकेशन्स यावेळी तुमच्या स्वागताला सज्ज आहेत. वर्ष संपतंय. 2018 स्वागताचे वेगवेगळे प्लॅन्सही आखले जात आहेत. मुंबईच्या देखण्या लोकेशन्सवर 31 डिसेंबर साजरा करणार असाल तर अनेक पर्याय तुमची वाट पाहत आहेत. बजेटच्या हिशोबानं जर तुम्ही शोधणार असाल तर वेस्टर्नचा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे. 110 शेफ्सनी मिळून 150 डिशेसच्या मेनूची मेजवानी तयार ठेवली आहे. तर 4 सीझनमध्ये 13,000 कपल एंट्री पास आहे. आणि याहूनही तुमचं बजेट जर जास्त असेल तर 15,000 शेफच्या सिग्नेचर मेन्यूसह डायनिंगचा विकल्प आहेच. आणि याहूनही थोडं शानदार हवं असेल तर ताजच्या कासाब्लांकामध्ये सुपर लक्झरी डिनरचा पर्याय आहेच. 2 लाख रुपयात प्रायव्हेट डायनिंगचा आपण आनंद घेऊ शकता. आणि जर खरंच तुम्हाला पर्याय आठवत नसेल तर बुक माय शोची मदतही घेऊ शकता. बुक माय शोनं मुंबईच्या 200 ते 250 इव्हेंटची यादी तयार केली आहे. तिथे जाऊन आपण नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करू शकाल. एसएल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये 2,000 रुपयाच्या एंट्री पासवर आपण नवीन वर्ष सेलिब्रेट करू शकाल. जर तुमचा पार्टीचा मूड नसेल तर स्टँड अप कॉमेडी शोचाही ऑप्शन तुमच्यासाठी खुला आहे, ज्याची एंट्री फी 500 ते 1,000 रुपये आहे. डीजे नाईट एन्जॉय करणार असाल तर वेगवेगळ्या बजेटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सेलिब्रेशन सोबत हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये न्यू इयरला आर्थिक उलाढालीची फार मोठी संधी असते. मागच्या वर्षी नोटबंदीमुळे हॉटेल क्षेत्रावर मंदीची झळ होती, पण यंदा मात्र फार मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नेहा सिंग, झी मीडिया, मुंबई.